विद्यापीठ कर्मचारी भरती घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी आलेले उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री कुलगुरू यांच्या उपस्थित नसल्यामुळे रिकाम्या हाताने परतले. विद्यापीठाच्या कारभारावर त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कर्मचारी भरती प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं तारांकित प्रश्न औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केले होते. त्यावरून मंत्रिमंडळ विद्यापीठात मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले आहेत, त्यामुळे विद्यापीठाची मोठी नाचक्की सुद्धा झाली होती. या विषयाला गांभीर्यानं घेत उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विद्यापीठाला भेट दिली. आज त्या प्रकरणी बैठक पार पडणार होती, परंतु कुलगुरू विद्यापीठात उपस्थित नसल्याने मंत्र्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली. त्यामुळे पुढची बैठक 15 तारखेला मुंबईत मंत्रालयात घेण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया यांच्याशी बोलताना शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. यावेळी विद्यापीठातर्फे BCUDचे संचालक सतीश पाटील, कुलसचिव डॉक्टर प्रदीप जपदे, परीक्षा नियंत्रक दिगंबर नेटके यांच्यासह आमदार संजय शिरसाट, आमदार विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते. आज बैठकीमध्ये काही चान्सलर जे असतात ते पाहिजे होते, त्यांनी मंत्रालयात बैठक सांगितली आणि त्यामुळे मी 15 तारखेला बैठक मंत्रालयामध्ये लावलेली. कारण ज्या युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारले जातात तर तिथे काहीतरी असू शकतो आणि ते प्रत्यक्ष डोळ्याने पाहून त्या संबंधित आमदारांचं देखील समाधान झालं पाहिजे. त्या अनुषंगाने मी ते आलो होतो. जी व्यक्ती उत्तर देणारी व्यक्ती आज जर येऊ शकत नसेल तर ते चुकीचं आहे. ते त्याबद्दल मी ते त्यांची आता मी बोललो त्यांच्यावर फोनवरती, ते आता इथं बोलणं प्रशस्त वाटेल. यावेळी वायकर यांनी विद्यापीठाच्या लायब्ररीलाही भेट दिली. या ठिकाणी असलेल्या दुर्मिळ मोडी लिपीतील साहित्य पाहून ते भारावून गेले व त्यांनी या सर्व साहित्याला देवनागरीत भाषांतर करावे, कोणत्याही प्रकारची आवश्यकता भासल्यास आपण पूर्ण मदत करू असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. म्हणजे इसवीसनापूर्वीच्या पासूनची जी आहेत त्याच्यामध्ये ती पाहणी केली. खरोखर अप्रतिम ठेवा आहे, परंतु हा अप्रतिम ठेवा असताना आज मोडी लिपीच्या माध्यमातून किंवा त्यावेळच्या लिपीच्या माध्यमातून हे आता हस्तलिखित आहे आणि आता मोडी जाणकार हे खूप कमी आहे. त्यामुळे त्यांना मी डायरेक्टिव दिले की हे मोडी जाणकार जे आता तुम्ही बोलवून घ्या त्याचं अनुवाद करा, आत्ताच्या आपल्या मराठी भाषेमध्ये अनुवाद करा, की जेणेकरून पुढे ज्या वेळेला पुढच्या पिढीला जर त्यावेळेला मोडी लिखित जर कोणी मिळणार जाणकार मिळणार नाही आणि समजणार नाही तर त्याचा उपयोग नाही होणार. त्यामुळे त्या त्या जसं द्रौपदी स्वयंवर आता कधी लिहिलं असेल ते तर ते कळायला पाहिजे. त्यात काय लिहिलंय, कसं लिहिलंय. एक चिठी देखील मला त्याच्यामध्ये एक जुनी चिठी एक मिळाली, त्या चिठीवरचं भाषा देखील वाचता येत नाही आहे, तर ते त्याचं जर अनुवाद करून दिला तर त्या तो फायदेशीर पुढच्या पिढीला. पण अप्रतिम ठेवा या युनिव्हर्सिटीने आमच्या राखलेला आहे, ठेवलेला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ.